लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस असेल किंवा ग्रामीण पोलिसांच्या वतीनं जे आहे ते ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली आपण बघू शकतो. अमरावती शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे आहे ते नाकेबंदी करण्यात आलेली आहेत. अमरावती शहरामध्ये ज्या ज्या भागामधनं वाहनांची एंट्री होते त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे पोलिसांच्या वतीनं जे आहे ते चेकपोस्ट लावण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहाल तर चेकपोस्टच्या माध्यमातून गाडीची कसून तपासणी केली जात आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये जर आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणावर जो आहे तो अवैध पैशाचा वापर होतो. शस्त्र असेल किंवा दारू असेल हे देखील आणली जातं, वाटली जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर असता कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीनं आणि बांधकाम विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी कसून चौकशी करत आहे वाहनांची. अमरावती शहरातील कठोरा नाका परिसर असेल, गौरीन हॉटेल असेल, त्यानंतर रिंग रोड असेल, त्यानंतर पाचशे क्वार्टर पोलीसचं हे असेल, ठिकठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते पोलिसांनी चेकपोस्ट तयार करण्यात आले. आपण बघू शकतो या ठिकाणी वाहनांना थांबवलं जातं, त्यांची कसून चौकशी केली जाते. काही जर संशयास्पद जर आढळलं तर त्यांची आणखी कसून चौकशी केली जाते. सोबतच अमरावती जिल्ह्याचे काही जे काही सीमावर्ती भाग असेल, मध्य प्रदेश असेल, अमरावती शहराला लागून, अमरावती जिल्ह्याला लागून यवतमाळ आहेत, इतर काही जे जिल्हे या ठिकाणी देखील पोलिसांच्या वतीनं चेकपोस्ट करण्यात आलेले आहेत. आपण अधिकाऱ्यांशी बोलूयात. सर, काय सध्या निवडणूक सुरू आहे आणि चेकपोस्ट लावण्यात आलेली आहे? आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता आमची इथे महसूल विभागामार्फत ड्युटी लागलेली आहे आणि यामध्ये आमचं मुळामध्ये 3 शिफ्टमध्ये ड्युटी चालणार आहे आणि त्यामध्ये आम्हाला जे काम नेमून दिलेलं आहे त्यामध्ये जे सेन्सिटिव्ह वाहनं आहेत जे बाहेर गावावरून इकडून नागपूर साईडनं येत आहेत त्यांना मुख्यतः आम्हाला चेक करायचं आहे. या चेकिंगमध्ये आम्हाला त्यामध्ये काही सेन्सिटिव्ह काही हत्यारे वगैरे आहेत का, काही कॅश आहे का, त्यानंतर काही असं काही कोणत्या असे जे अपघाती काही होऊ शकते असे काही साधनांची वगैरे वाहतूक करत आहे का, त्याकरता आम्हाला येथे गाडीची नोंद, गाडीचे नंबर, त्यांचे मालकांचे नाव, प्रवासाचा उद्देश वगैरे आम्ही इथे बघतो आहे आणि त्यामध्ये जर आम्हाला काही असं घातपात होण्याचं किंवा काही असं वस्तू आढळल्या तर त्याच्यावर आम्हाला विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करायचे आहे आणि याचं रिपोर्टिंग आम्हाला महसूल अधिकारी यांना करायचं आहे. सर, किती ठिकाणी असे नाके उभारण्यात आलेले आहे आणि किती लोक आहेत? जवळपास अमरावतीमध्ये 7 ते 8 ठिकाणी असे चेकपोस्ट लावण्यात आलेले आहे आणि एकंदरीत जवळपास 50 ते 100 लोकांचा अधिकारी कर्मचाऱ्याचा स्टाफ याच्यामध्ये कार्यरत आहे. सर, नोंद किती गाड्यांची रोज तपासणी होते आणि कशी नोंदणीचा अहवाल कसा दिला जातो? आता साधारणतः आमचे इथे 8 सकाळी 6 वाजतापासूनची आमची शिफ्ट चालू झालेली आहे. तसं जवळपास 20 वाहने आम्ही आतापर्यंत चेक केलेली आहे. सर, किती तास म्हणजे 24 तास हे संपूर्ण काम चालतं का आणि आतापर्यंत काही गाड्या संशयास्पद आढळल्या? 8 तासाच्या अंतरामध्ये आतापर्यंत 3 शिफ्टमध्ये हे काम चालणार आहे आणि 24 घंट्याकरिता इथे सगळे पथक तैनात राहणार आहे. 24 घंट्यासाठी पथक तैनात राहणार आहे. आपण बघू शकतो बा अशा पद्धतीनं जे आहे ते प्रत्येक वाहनाची जी आहे ते कसून तपासणी केली जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते शेकडो पोलिसांचा बंदोबस्त सध्या अमरावती शहरामध्ये तैनात आहे आणि संपूर्ण परिस्थितीवर पोलीस आयुक्त जे आहे ते लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण भागामध्ये देखील SP सातत्यानं लक्ष ठेवून आपण बघू शकतो कशा पद्धतीनं चेक केलं जात आहे. भरारी पथकची देखील गाडी आहेत निवडणुकीची, निवडणुका तोंडावर आल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि ठिकठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं आपण बघू शकतो. या ठिकाणी हे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, वाहनाचा क्रमांक नोंद करून घेतात म्हणजे प्रत्येक वाहन कुठलं वाहन अमरावती शहरामध्ये किती वाजता गेलं की कोण्या वेळेत गेलं त्याची नोंद केली जाते. आपण या ठिकाणी बघू शकतो गाडी नंबर या ठिकाणी लिहिला जातोय, गाडी चालकाचं नाव देखील या ठिकाणी लिहिलं जातं. संपूर्ण यंत्रणा जी आहे ते पोलिसांची सध्या या नाकेबंदीमध्ये कामी लागलेली आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली आहेत. कॅमेरामॅन एके 10 तोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.